संगमनेर शहरातील नवघर गल्ली परिसरात एका लॉजमध्ये तरुणाने जाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मद्यधुंदे अवस्थेत या तरुणाने स्वतःला जाळून घेतल्याची प्रथमदर्शनी माहिती मिळते. सागर ठाकरे असं मयत तरुणाचं नाव आहे. नवघर गल्ली परिसरातील प्रसाद लॉजमधील रूम नंबर 26 मध्ये तो मुक्कामी होता. रूम मधून अचानक धूर येऊ लागला. लॉजमधील कर्मचाऱ्यांनी या रूमचा दरवाजा तोडला. या रूम मधून एक तरुण पूर्णपणे जळालेला दिसला. याबाबत अनिल विलाडे यांनी त्वरित शहर पोलीस ठाण्यात खबर दिली. ही माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी हजर झाले. त्यांनी रूमची पाहणी केली. तरुणाच्या खोलीमध्ये दारूच्या बाटल्या आढळल्या. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून या घटनेची पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर.